सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्चा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. आताचा खूप महत्त्वाचा विषय आहे की पोलीस भरती शेवटच्या टप्प्यात आहे किंवा कशा पद्धतीनं अजूनसुद्धा पुढची गणितं होणार आहेत, आणि दुसरी गोष्ट सीबी मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही तिसरं शेड्यूल आहे ते कधीपर्यंत येईल, किती मुलांचं त्याच्यामध्ये असणार आहे, किंवा पुढचे जे लेखीचा विषय असेल तर त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन असणार आहे की पुढचे जे डेज आहेत ते कशा पद्धतीने पिरियड असतील, की कोणत्या पद्धतीनं पुढचे शेड्यूल होण्याची शक्यता जोरात आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन ही आपल्या व्हिडिओमध्ये आता असणार आहे. सुरुवातीला विनंती करतोय, चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे भेटत राहतील. कालच तुम्हाला तुमच्यापर्यंत एक महत्त्वाचा विषय, तुमची जी मागणी होती की ज्याच्यामध्ये 100 मीटर स्प्रिंटबद्दल सर महत्त्वाचा व्हिडिओ बनवा, जेणेकरून आम्हाला ऑफिशियल किंवा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडून भेटत असते, जरा प्लीज 100 मीटर बद्दल मार्गदर्शन करा. तर 100 मीटरचा काल व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. नवीन पोलीस भरती करणारे किंवा पाठीमाग 100 मीटरला मार्क कमी पडणारे असतील, मुलं मुली असतील ज्यांना एक्सलंट मारायचं 100 मीटर, त्या ट्रिक्स तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही 100 मीटरचा व्हिडिओ पाहू शकताय. तर बघूया आपण, महत्वाचं म्हणजे पोलीस भरती ही शेवटच्या टप्प्यात आहे. जे काही मागच्या काही महिन्यापासून पोलीस भरती चाललेली होती ती शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. काही जिल्ह्यांचे सगळे घटक पूर्ण झालेले आहेत, काही जिल्ह्यांचे काही घटक राहिलेले आहेत, जसे की पुणे कारागृह वगैरे वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं काही ठिकाणचे काही घटक राहिलेले आहेत जे कमी अर्ज आलेले आहेत वगैरे आहेत, किंवा जिथं अर्जांची संख्या कमी होती किंवा जागांची संख्या सुद्धा कमी होती त्या ठिकाणी जी पोलीस भरती आहे ती अंतिम टप्प्यात आहे. काही घटकच राहिलेले आहेत, आणि त्यातले त्यात जी काही विधानसभाची निवडणूक आहे ती पुढे गेल्यामुळं किंवा पुढे जाणार आहे, शक्यता जोरात आहे, तर त्याच्यामुळं थोडंसं सगळं लेंदी सुरू आहे प्रोसेस. आता त्याच्या अगोदर 15 ऑगस्टचा पिरियड होता, त्यामुळं काही घटकांचं फिजिकल जे राहिलेलं होतं ते झालेलं नव्हतं. त्याची सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन मी घेतलेली होती की काय रिझन होतं, तर 15 ऑगस्टचा पिरियड होतं त्यामुळं तिची जी तयारी होती त्याच्यामुळं पुढच्या गोष्टी या झालेल्या नव्हत्या. पण त्याच्या अगोदर पण थोडे दिवस पुण्याला सुद्धा बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस होता, त्यामुळं रेड अलर्ट जो होता तो पुण्याला होता, त्यामुळं तिथं पोलीस भरती ही फिजिकल जी उर्वरित घटकाचं आहे ते सुद्धा स्टॉप झालेलं होतं. बाकी सुद्धा जिल्ह्यातली सेम अशीच प्रोसेस आहे. आता महत्वाचा विषय म्हणजे जे काही शेवटच्या टप्प्यातील सगळ्या जिल्ह्यांची फिजिकल राहिलेली आहे, मुंबई सोडून बाकीच्या घटकातली सांगतोय आणि मुंबईची नंतर बोलणार आहे मी, तर बाकीच्या घटकातली जे काही फिजिकल आहे, जे काही बॅट्समन असेल, कारागृह असेल किंवा जे काही घटक राहिलेले आहेत छोटे छोटे, ते घटक येणाऱ्या 20 तारखेपर्यंत किंवा 21 तारखेपर्यंत सुरू होण्याची शक्यता जोरात आहे. ते सुद्धा घटक ह्या ऑगस्ट महिन्याच्या अगोदर पूर्ण करायला सांगितलेले आहेत. पण बघूयात कशा पद्धतीने त्याच्यावरती ती सुरुवात होते. पण ते जे घटक आहेत ते 20 ते 22 तारखेपर्यंत सुरू होण्याची शक्यता जोरात आहे. ही गोष्ट झाली अदर जिल्ह्यातील. आता खूप महत्वाचा विषय म्हणजे सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल. काही घटक मुलींचे हे पूर्ण, काही म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त मुलींचे 90-95% पोलीस भरती पूर्ण झालेली आहे, मुलींची फक्त. मुलांची अजून पेंडिंग आहे, पण मुलींची पोलीस भरती शेवटची संधी ड्रायव्हरला सुद्धा दिलेली आहे. शेवटची संधी आता कॉन्स्टेबल असेल, कारागृह असेल आणि बॅट्समन असतील, या तिन्हीच्या शेवटच्या संधी एकाच वेळी देण्याची शक्यता आहे मुलींसाठी. मी तुम्हाला सांगितलं होतं की 16 ते 18 तारखेला येऊ शकतोय एखाद्या संधी, शेवटची संधी असणारा परिपत्रक किंवा जी आर, पण तो अजून पण आला नाही कारण 15 ऑगस्टचा विषय होता, त्यामुळं अनेक 2 दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. पण ह्या काही दिवसांमध्ये मुलींचं शेवटची संधी झाली ते झाली की महत्वाचं दोन्ही ग्राउंडवरती जे मी आधी बोललेलो होतो ते मात्र सुरू होणार लक्षात ठेवायचं, मुलांचं ग्राउंड. आणि ते एकदा चालू झालं तर इकडे 10,000 मुलं, इकडे 10,000 मुलं, अशा पद्धतीनं पर डे 20,000 मुलं, 5 दिवसामध्ये 1,00,000 मुलं, 5 दिवसामध्ये 1,00,000 मुलं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो आतापर्यंत सीपी मुंबईची किती मुलं झालेत हे पण तुम्हाला सांगितलं, 3,16,300 समथिंग, म्हणजे जवळ 3,17,000 जरी पकडला तरी सुद्धा चालते. सीपी मुंबई पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत मुले मुली आणि विविध जे घटक आहेत त्या घटकांतले एकंदरीत अर्ज किंवा जे काही मुलांनी ग्राउंड दिले ते जवळजवळ 3,16,000 प्लस मुलांनी ग्राउंड पूर्ण दिलेले आहे 21 तारखेपर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काल नवीन एक जी आर रात्री पडलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण दिलेलं होतं की 22 ऑगस्टची फक्त 2,000 मुलं घेतलेली आहेत. त्याचं सुद्धा रिझन तुम्हाला मी सांगणार आहे की 22 ऑगस्टला 2,000 मुलं घेतलीत आणि त्यानंतर काय गोष्टी आहेत का, तर 100% आहेत. 22 तारखेनंतर एक वेगळ्या पद्धतीनं टाइम टेबल येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, तिसऱ्या शेड्यूलमधलं तिसऱ्या सत्रातील मुलांचं ग्राउंड कधी येईल हे सुद्धा मुलांची शंका होती वारंवार. तर तिसऱ्या सत्रातील जे उर्वरित मुलं आहेत त्याच्यामध्ये बहुतेक ते लास्ट सत्र होईल असं मला वाटतंय. तिसरं जे सत्र आहे ते शेवटचे सत्र असणार आहे, त्यानंतर पोलीस भरती म्हणजे पूर्ण होऊ शकते कशाची, कॉन्स्टेबलची, लक्षात ठेवायचं. त्यामुळं
तिसऱ्या सत्राचं जे वेळापत्रक आहे ते 20 तारखेच्या दरम्यान, 20 लक्षात ठेवायचं, 20 तारखेच्या दरम्यान तिसऱ्या सत्रातील जे काही पूर्ण टाइम टेबल आहे, हॉल तिकीट आहेत, ते 20 तारखेच्या दरम्यान यायला सुरू होणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे 20 तारखेतील. सो आजपर्यंत ज्या मुलांचं फिजिकलचं हॉल तिकीट यायला नव्हतं किंवा फिजिकल पेंडिंग आहे, जी मुलं मुली घाबरून गेलेत की सर माझं होणार आहे का नाही, माझा आवेदन अर्ज आधी होता, माझ्या नंतरच्या मुलग्याचा झाला आहे वगैरे वगैरे, सगळ्या तुमच्या शक्यता ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. खूप सारे मेसेज पडलेत की सर मुंबईचं उर्वरित घटक आहे तिसरं सत्र ते कधी चालू होईल, तर तिसरं सत्र हे 23 तारखेपासून सुरू होणार, पण त्याचं टाइम टेबल असेल, त्याचं हॉल तिकीट्स असतील, त्या सगळ्या गोष्टी या 20 तारखेच्या दरम्यान यायला सुरू होणार आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं पोलीस भरती ही मुंबई पकडून सुद्धा आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातले उर्वरित जे घटक आहेत त्यांना सुद्धा सांगतोय, सूचना करतोय की पोलीस भरती 2022-23 ही शेवटच्या टप्प्यात आहे, शेवटच्या टप्प्यात आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोलीस भरती पूर्ण होईल. फिजिकल वगैरे मी तुम्हाला सांगतोय, काही ठिकाणी लेखी होऊन, काही ठिकाणी डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे, काही ठिकाणी मेडिकल पण चालू आहे, लक्षात ठेवायचं. आणि नियुक्त्या वगैरे ह्या नंतरचा पार्ट आहे, तो नंतरचा पार्ट आहे, तो राजकारणांवरची आहे, कारण की तो थोडासा राज निवडणुकीच्या थोडा अगोदर तुम्हाला देणार, त्यांनी अगोदर सांगितलेलं आहे 10-20 तारीख 15 सप्टेंबर, पण ही तारीख पुढे जाण्याची शक्यता जोरात आहे, कारण की विधानसभा पुढे गेली, त्यामुळे आता सध्या कसा विषय आहे की जे काही नियुक्ती आहेत त्या नियुक्तीला थोडा वेळ लागू शकतोय, पुढे जाणार नियुक्त्या 15 सप्टेंबरला मिळू शकत नाहीत, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं की जे काही बैठका झाल्यात किंवा निवडणूक ज्या पुढे गेल्यात त्याच्यामुळे काही परिणाम होणार का, की नवीन पोलीस भरतीवरती सुद्धा परिणाम होणार का, आणि 2022-23 पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार का, त्यासुद्धा मी तुमच्यापर्यंत पोच केलेल्या होत्या. पण आता विषय खूप महत्वाचा आहे मुंबई पोलीस भरतीबद्दल, की सर कारागृहचं कधी चालू होणार मुलांचं, बॅट्समन कधी होणार मुलांचं, या सगळे प्रश्न आहेत. जवळजवळ 2000+ मेसेज पडलेत, फक्त कारागृह कधी चालू होईल, बॅट्समन कधी चालू होईल, सर माझं पोलीस कॉन्स्टेबलला 2 मार्कांनी कमी पडतात, 4 मार्क कमी पडतात, अजून मला मार्क पाहिजे होते पण मिळाले नाहीत, पण मला कारागृहमध्ये मला जागा मिळवायची आहे, बॅट्समनमध्ये मला जागा मिळवायची आहे, अशा प्रत्येक मुलाची अडचण झालेली आहे. प्रत्येक विनंती करतो की सर गायडन्स करा. तर 2000 मुलांना मेसेज देण्यापेक्षा एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे की जे काही कारागृह आहे आणि बॅट्समन आहे ती कदाचित ऑगस्टच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये होऊन जातील, ऑगस्टच्या काही दिवसांमध्ये शेवटच्या, किंवा सप्टेंबर 5 आतमध्ये सगळी पोलीस भरती पूर्ण होण्याची शक्यता जोरात आहे. समजलं, मुलींची तर झालेलीच आहे, एकंदरीत मुलींचा काही विषयच नाही आहे, पण मुलांचं स्पीड कधी येणार तुम्हाला सांगतोय. मुलांसाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन्ही ग्राउंडवरती जे फिजिकल आहे ते सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहेत, लक्षात ठेवायचं. या गोष्टीकडे कुणीही दुर्लक्ष करू नका, कारण की काही जण म्हणाले की सर माझा 1,70,000 आवेदन अर्ज क्रमांक आहे, मी निवांत, मला वेळ किती भेटू शकतोय वगैरे वगैरे. तर मी आता अलर्ट याच्यासाठी करतोय, कारण की येणारे काही दिवस, येणारे म्हणजे 15-20 दिवसांमध्ये सगळे घटक पूर्ण होणार आहेत, सगळेचे सगळे घटक पूर्ण होऊन फिजिकलसाठी 2022-23 पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी फुल स्टॉप असेल, तो शेवट असेल, पूर्ण विराम तिथे लागणार आहे. तिथून पुढे मग तुमची लेखी असेल, मेडिकल असेल, लेखीचा कट ऑफ असेल, कागदपत्र चेकिंग असेल, मेडिकल असेल, जॉईनिंग असेल, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायच्या. पण फिजिकल जे आहे महाराष्ट्रातलं ते एकंदरीत 5 सप्टेंबरच्या आतमध्ये पूर्ण टोटली सगळे घटक पूर्ण करायला सांगितलेले, तेवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे ही पोलीस भरती ही वेगळ्या टप्प्यांवरती वळणं घेऊन ही आता पुढे जात असेल दिसून येते. फक्त शेवटची वेळ होतो तो म्हणजे मुंबई पोलीसला, एकच फक्त मुंबई पोलीस, लक्षात ठेवायचं. त्यामुळं मुंबई पोलीसचं जे घटक आहेत कारागृहाचं, बॅट्समनचे, मुलांची, अर्जांची संख्या जास्त आहे, त्यामुळं इथं थोडासा मुलींपेक्षा वेळ लागत आहे. तुम्ही जर बघितलं असाल तर 14 ऑगस्टला जे काही कारागृहाचं ग्राउंड आहे ते पण संपलं, 9-10 ऑगस्टला बॅट्समनचं संपलं, 28 जुलैला चालकचं संपलं, आणि 10 ऑगस्टला मुली कॉन्स्टेबल संपलं. म्हणजे एवढं सगळं फास्टमध्ये मुलींचं झालेलं आहे. ह्याचं रिझन अशा पद्धतीने आहे की एकच अर्ज, एकच घटक, एकच जिल्हा, याच्यामुळं सगळी डिवायडिंग झाली आणि अर्जांची संख्या ही विभागली गेली. त्यामुळं पहिला जशी मुलं महिनाभर बाहेर असायचे ग्राउंड द्यायला, त्यामुळं फिजिकलला पण वेळ लागायचा, लेखीला पण वेळ लागायचा, फिजिकलचा कट ऑफ लागायला वेळ लागायचा, याच्यामुळे परिणामी जॉईनिंग सुद्धा लेट भेटत होती. पण आताच्या घडीला तसं काही होत नसलेलं दिसून येते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं मुलं अजून पण जी आळसात आहेत की ज्यांचं फिजिकल झालंय, आता ज्या मुंबई पोलीसच्या मुलांचं फिजिकल पहिला झाले स्टार्टिंगला, त्यांना जर एवढा वेळ मिळत असला एक एक महिना, 1.5 महिना, तर त्यांचं ते चांगली गोष्ट आहे, सोन्यासारखा दिवस आहे त्यांच्याकडे तो. आणि ते जर नुसतं बघत असतील की कधी होणार, होऊ दे, निवांत आहे, अजून वेळ लागणार, अजून वेळ लागणार, या जर भ्रमात तुम्ही लागला तर लक्षात ठेवायचं, 1-2 मार्क जर कमी पडले तरी सुद्धा तुम्ही ह्या भरतीतनं बाहेर पडणार आहे. आता 1000 मेसेज मला येऊन पडलेत, सर मी ह्याला अदर जिल्ह्याला कॉन्स्टेबलला 2 मार्कांनी वेटिंगला गेलो, 4 मार्कांनी मला मार्क कमी पडले, माझं सिलेक्शन झालं नाही, पण मला, मी मुंबई कारागृहला फॉर्म भरलाय, मला काय पण करून एक जागा बघायची आहे, माझ्यावरती माझं कुटुंब आहे,
त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती आहे. सो मला काही पण करून आता मिळवायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला त्या गोष्टीसाठी जर असतं पहिला पोलीस भरतीच्या, कारण पोलीस भरती करत असताना मुलांचा एकच विषय असतोय की लेखीला त्यांनी कमी समजतात आणि जे फिजिकल आहे ते दोन दोन टाइम करतील आणि दोन टाइम फिजिकलला चार तास वेळ देतील, पाच तास वेळ देतील. पण त्यांना मी वारंवार सांगतो की 50 मार्कच लेखील आहेत, पण तिकडे तुम्हाला जर त्याच्या दुप्पट मार्क असतील आणि त्यासाठी तुम्ही जर पहिला जसं फिजिकलला वेळ देताय, तुम्ही दोन टाइम फिजिकल करताय आणि दिवसभर असंच असतंय लक्षात ठेवायचं. ज्यावेळी पोलीस भरती लांब असते किंवा डेट माहीत नसते त्यावेळेचं सांगतोय. समजलं? त्याचवेळी जर तुम्ही लेखीला सुद्धा तेवढाच वेटेज दिला असता किंबहुना ग्राउंडपेक्षा जास्त, तुम्ही चार तास ग्राउंड करताय, तीन तास ग्राउंड करताय, तर त्याच्या दुप्पट म्हणजे सहा तास आठ तास तरी स्टडी केला असता तर तुमची यावेळी वर्णी तुमची वर्दीवरती लागली असती. एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं अभ्यास करत असताना ट्रिकी अभ्यास करायचा आहे, हार्डवर्क करायचं नाही जास्त जास्त करून. हा विषय खूप महत्वाचा आहे आणि आता सुद्धा नवीन पोलीस भरतीबद्दल पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलकडून असणार आहे की पहिल्या दिवसापासून ते शेवटचा दिवस कशा पद्धतीने असणार आहे पोलीस भरतीचा पूर्ण विश्लेषण, पूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलकडून तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे खूप महत्वाचा विषय होता की पोलीस भरतीबद्दल लेखीचा विषय कधी होईल. लेखी सुद्धा सप्टेंबर 15 आतमध्ये लेखी होण्याचे चान्सेस आहेत मुंबईच्या, सुद्धा सांगतोय मी तुम्हाला. त्यामुळे वेळ कमी आहे, बी अलर्ट. आता पण सांगतोय मुंबईच्या 700 मुलांनी माझ्या विद्यार्थ्यांनी युट्यूबच्या माध्यमातून विडा उचललेला आहे की मी ह्यावेळी पोलीस भरतीवरती मी रवाना होणार, माझे वर्दी मी मिळवणार, म्हणजे मिळवणार एक जागा मी मिळवणार. अशा जवळजवळ 700 मुलं मुलींनी विडा उचललेला आहे ह्यावेळी की सर मी पोलीस भरती पूर्ण करून दाखवणार, म्हणजे दाखवणार. सो त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अलर्ट करतोय आणि जे अजून सुद्धा आळसात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये 15 दिवसांमध्ये तुमचं सगळं फिजिकल संपून जाईल. 15 दिवसाच्या आतमध्ये सगळं फिजिकल पूर्ण होईल आणि येणाऱ्या 20 ते 22 दिवसांमध्ये तुमची लेखी सुद्धा पूर्ण होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आता नाही तर कधीच नाही, 15 ते 20 दिवस राहिल्यात. मी तुम्हाला अलर्ट करतोय की तुम्ही झोपले असाल तर उठा, पुस्तक घेऊन बसा. मी तुम्हाला रात्री 2-2 वाजता मेसेज करतोय टेलिग्रामवरती, 2 वाजता मेसेज केलेत महत्वाचे पॉईंट घेऊन की उद्या पोरग सकाळी 5 उठायला पाहिजे, त्यांना अभ्यासला बसायला पाहिजे, हाच हेतू आहे, दुसरा कोणताही हेतू नसतोय. तुम्ही उठला, तुम्ही बसला, तुम्हाला मार्क चांगले भेटले तर तुम्हाला वर्दी चांगली भेटणार, नसेल तर तुम्ही 1 मार्क वेटिंगला राहणार, 2 मार्क वेटिंगला राहणार किंवा अजिबात तुमची निवड होणार नाही, 4-4 मार्कांना 5-5 मार्कांना तुम्ही कटून जाणार. हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यामुळे बी सिरियस. त्यामुळं ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मागं त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला फॉलो करायचे आहेत, वेळोवेळी त्या गोष्टी बघायच्या आहेत. अभ्यास सुद्धा करायला सांगितलेलं आहे की मॉर्निंग पासून ते रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, ह्या सुद्धा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. वाटलंच तर नंतरच्या पिरियडमध्ये तुम्हाला 1-2-4 व्हिडिओ जे महत्वाचे आहेत त्याची लिंक शेअर मी तुमच्यासोबत करेन. ती सुद्धा तुम्ही जे काही नवीन विद्यार्थी असतील ते वारंवार म्हणतात सर अभ्यास कसं करायचं सांगा, ग्राउंड कसं मारायचं सांगा. मी अगोदर दिलेले व्हिडिओ आहेत पण त्याच्यावरती वारंवार व्हिडिओ बनवू शकत नाही, त्यासाठी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला मी लिंक पाठवते महत्वाच्या 3-4, त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहेत. समजलं? सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा. आजचा विषय आवडला असेल तर 1 लाईक करून द्या, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेट भेटेल आणि तुम्हाला अजून सुद्धा गोष्टी महत्वाच्या सांगायला सोप्या जातील. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय. बरोबर आहे? तर शेवटी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.